पावसाळ्याला सुरुवात झाली असून सापांचे दर्शन वारंवार होत असते। अशातच जुनोना परिसरामधील बबन शंभरकर यांचा किराणा दुकानामधील साप निघाल्याची माहिती मंगेश मेंढे यांनी सर्पमित्र आकाश नामेवार यांना दिली। आकाश नामेवार यांनी त्यांचे सहकारी सर्पमित्र यश सोनुले यांना सोबत घेऊन घटनास्थळी गाठले। दुकानात सापाची शोधाशोध केली असता 4 फुटाचा नाग त्या ठिकाणी आढळून आला। नागसापाला सर्पमित्र सुनील लिपटे, आकाश नामेवार, यश सोनुले यांनी जेरबंद केले व त्या सापाला जुनोना नजीकच्या जंगलात सुखरूप सोडण्यात आले। पावसाळ्याला सुरुवात झाली असल्यामुळे अनेकदा सापांचे दर्शन होतात, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सापाला मारू नये, त्या सापाबद्दलची माहिती जवळील सर्पमित्रांना द्यावी असे आवाहन सर्पमित्र आकाश नामेवार, यश सोनुले, सुनील लिपटे यांनी नागरिकांना केले आहेत। आज 11:30 वाजताच्या सुमारास मला जुनोना परिसरामधून माझे मित्र मंगेश मेंढे यांचा कॉल आला होता की बबन शंभरकर यांच्या किराणा दुकानामध्ये साप निघल्याची त्यांनी माहिती दिली होती। सर्पमित्र यश सोनुले आणि मी स्वतः घटनास्थळी पोचलो आणि पोचल्याच्या नंतर लपून असलेल्या सापाला आम्ही बाहेर काढले। बाहेर काढल्याच्या नंतर तो साप नाग जातीचा होता आणि त्या सापाला आम्ही जेरबंद करून जुनोनाच्या जंगलामध्ये सोडण्यात आले।